नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 जून 2024 रोजी पैसे जमा केले जाणार आहेत, म्हणजेच येत्या मंगळवारी हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणत्या योजनेचे पैसे हे जमा केले जाणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आणि किती पैसे हे जमा केले जाणार आहेत, तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी म्हणजेच येत्या मंगळवारी वाराणसी उत्तर प्रदेश येथून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा जो काही 17वा हप्ता आहे तर हा वितरित केला जाणार आहे। ही माहिती आपल्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ट्विटर अँगलवरती देण्यात आलेली आहे। तर ही माहिती आपण या ठिकाणी बघू शकता। 18 जून 2024 रोजी म्हणजेच येत्या मंगळवारी वाराणसी उत्तर प्रदेश येथून 9.3 करोड शेतकऱ्यांच्या खात्यावर 20,000 करोड रुपयाची रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे। म्हणजे मित्रांनो, जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 जून 2024 रोजी वाराणसी उत्तर प्रदेश येथून ही रक्कम वितरित केली जाणार आहे। तर मित्रांनो, याच्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर मंगळवारी दुपारी 2 नंतर ही रक्कम वितरित केली जाणार आहे। आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपली ई KYC केलेली आहे परंतु त्यांचे हप्ते काही पेंडिंग राहिलेले आहेत, जसं की तुमचा 14वा हप्ता असेल किंवा 15वा हप्ता असेल किंवा 16वा हप्ता असेल, तुमचे कोणतेही हप्ते जर पेंडिंग राहिलेले असेल तर तुम्हाला येत्या मंगळवारी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे। संपूर्ण हप्त्याचे पैसे हे तुम्हाला मिळणार आहे। परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपली ई KYC केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार नाही। तर त्यांनी आपली लवकरात लवकर आपली ई KYC ही करून घ्यायची आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचा आधार सेटिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा लँड सेटिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा आपलं अकाउंट हे NPCIला लिंक केलेलं नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी आपल्याला लवकरात लवकर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे। आणि त्यानंतरच आपल्याला पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता किंवा यामागील जे काही हप्ते आपले पेंडिंग राहिलेले आहे तर हे हप्ते आपल्या खात्यावर वितरित केले जाणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।